विद्यार्थी मित्रांनो, गणित विभाग एक यामध्ये घटक पहिला प्रकरण पहिलं भौमितिक रचना ज्योमेट्रिकल कन्स्ट्रक्शन आपण पाहतोय। या ठिकाणी आपण कोन दुभाजक कसा काढायचा, त्यानंतर रेषाखंडाचा लंबदुभाजक कसा काढायचा, त्रिकोणाचं आंतरवर्तुळ परिवर्तुळ म्हणजे नेमकं काय, ते कसं मिळवायचं हे पाहिलेलं आहे। यावर आधारित सराव संच एक आपण पाहणार आहोत। प्रश्न आहे, खाली दिलेल्या मापाचे रेषाखंड काढा व त्यांचे लंबदुभाजक काढा। ड्रॉ ए सेगमेंट्स ऑफ द लेंथ गिवन बिलो अँड ड्रॉ देअर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स। पहिला आहे 5.3 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढा आणि तो दुभागा। हा बरोबर 5.3 सेंटीमीटर लांबीचा आपण रेषाखंड काढूया आणि त्याचा लंबदुभाजक काढायचा। या ठिकाणी 5.3 आणि 1, 2, 3 मिलीमीटर हा 5.3 सेंटीमीटर लांबीचा समजा ए बी हा रेषाखंड काढलेला आहे। इथं त्याच्याखाली माप म्हणूया 5.3 सेंटीमीटर। रेषाखंडाचा लंबदुभाजक त्या रेषाखंडाच्या निम्म्यापेक्षा जास्त या कंपासमध्ये अंतर घ्यायचं। पहा, सर्वसाधारण इथं मध्ये असेल असं समजूया, त्याच्यापेक्षा जास्त अंतर हे आहे। बी केंद्र घेऊया, वरती चाप मोरूया, खाली चाप मोरूया, त्यानंतर ए केंद्र घ्यायचा आणि आत्ताच काढलेल्या कंसांना छेदणारे चाप मारायचे। ओके, आणि हे छेदनबिंदू जोडायचे आणि जोडून वाढवायचे। पहा, या ठिकाणी समजा एल ही रेषा ए बीचा लंबदुभाजक असेल, तर या ठिकाणी समजा एम हा बिंदू लंबदुभाजक ए बीचा लंबदुभाजक जिथं ए बीला छेदतोय तो एम बिंदू, आणि बी आणि एम आणि ए म्हणजे ए एम आणि एम बी हे अंतर समान आहे का पाहूया। ए एम आणि एम बी ही दोन्ही अंतर अगदी समान आहेत आणि या ठिकाणी हा इथं काटकोन झालेला आहे, म्हणजे ही एल रेषा ए बीला लंब आहे। पहा, ओके, बरोबर 90 मापाचा कोन आहे। 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90 लंब आहे आणि ती ए बीला दुभागते, म्हणून एल रेषेला ए बीचा लंब दुभाजक म्हणतात। ओके, आणखी काय रेषाखंडाचे लंबदुभाजक काढूया। दुसरा आहे 6.7 सेंटीमीटरचा लंबदुभाजक काढूया। 6.7 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढूया। पहा, या ठिकाणी 6.5 आणि 2 लहान घरं। ओके, पहा 6.5, 6 आणि 7 याला आपण पी क्यू म्हणूया, असाच काढायचा। ह्या पी क्यूच्या सर्वसाध 6.7 सेंटीमीटर अंतर लिहिवे कितं, माप लिहायचं 6.7 सेंटीमीटर। पी क्यूच्या निंपटीपेक्षा जास्त अंतर या कंपासमध्ये घ्यायचं आहे, वरती चाप मारायचा। पी क्यूच्या वरती मारला, पी क्यू रेषाखंडाच्या खाली चाप मारलेला आहे आणि पी केंद्र घ्यायचा आणि आत्ताच काढलेल्या कंसांना छेदणारे चाप मारायचे। ओके, आणि हे दोन्ही छेदनबिंदू जोडून वाढवायचे। समजा या ठिकाणी ही एल रेषा आहे, या ठिकाणी एन हा बिंदू आहे, इथं पी एन आणि एन क्यू समान अंतर आहेत का पाहायची। ओके, आहेत, आणि इथं हा काटकोन आहे। एल रेषा बरोबर रेख पी क्यूला 90 मापाचा कोन करते, आत्ता पाहिलं तसंच। ओके, म्हणून या ठिकाणी काटकोनाची खूण करायची। या ठिकाणी लेंथ पी एन बरोबर लेंथ एन क्यू आणि रेषा एल लंब रेख पी क्यू आणि इथं लेंथ एम बरोबर लेंथ एम बी आणि रेषा एल लंब रेख ए बी। ओके, त्यानंतर 3.8 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड तुम्ही घ्या आणि तो दुभागा। प्रश्न दुसरा आहे, खाली दिलेल्या मापाचे कोन काढा व त्यांचे दुभाजक काढा। ड्रॉ अँगल ऑफ द मेजर्स गिवन बिलो अँड ड्रॉ देअर बायसेक्टर्स। 105 अंशाचा कोन काढूया आणि तो दुभागूया।
पहा 105 अंशाचा कोन काढण्यासाठी समजा कोन एबीसी हा 105 अंशाचा काढायचा आहे, किरण बीसी अगोदर काढला बरोबर या ठिकाणी पहा हा कोन मापक आहे, या कोन मापकाची ही आडवी रेषा आहे आणि 90 मापातून आलेली रेषा या दोघांचा छेद बरोबर बी वर ठेवायचा आणि आडवी रेषा ही बरोबर बीसी वर ठेवायची आणि मग बीच्या डाव बीच्या उजवीकडे किरण राहतो, बीसी किरण बिंदू बीच्या उजवीकडे राहत असल्यामुळं आपल्याला उजवीकडून मोजणं अपेक्षित आहे, चुकून ही डावीकडून मोजायचं नाही। दोन्ही माप आहे त्या ठिकाणी, आतील माप आहे 0, 10, 20, 30 आणि डावीकडून 0, 10, 20, चुकून या ठिकाणी 30 150 आहे, 150 मापाचा कोण काढायचा किंवा 105 मापाचा कोण काढायचा, दोन्ही बाबले 105 आहे, इथं डावीकडून मोजलं की 100 आणि इथं 110 105 आहे, उजवीकडून मोजलं 100 आणि 110 105 आहे इथं मध्ये बरोबर, त्यामुळे उजवीकडून घेणं अपेक्षित आहे कारण बीच्या उजवीकडं हा किरण बीसी राहतोय। ओके, त्यामुळे 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 आणि 110 105 वरती खून करूया। ओके, हा 105 अंशाचा कोन आहे आणि 105 अंशाचा कोन इथं खून आहे, ती बी बरोबर जोडूया आणि या ठिकाणी इथं ए नाव देऊया या किरणावरती आणि किरण बी ए आणि किरण बी सी मुळं कोन ए बी सी तयार झालेला आहे 105 अंशाचा आणि त्याचा लंबदुभाजक काढायचा आपल्याला। ओके, कंपासमध्ये बी केंद्र घ्यायचा आणि दोन्ही भुजावरती विशिष्ट अंतरानं खुणा करायच्या। ओके, पहा हे विशिष्ट अंतर घेतलेल्या वरतो कंपासमध्ये बी केंद्र घेतलेलं आणि दोन्ही भुजावरती खुणा केल्या आहेत, अंतर तेच ठेवा नाही तर बदला तरी चालते, थोडंसं वाढवलं, पहिली खून केंद्र घेतली किरण बी सी वरती आणि या ठिकाणी या कोन ए बी सीच्या अंतर्भागात ताप मारला, त्याला छेदणारा अंतर तेच, आता दुसरी खून केंद्र घ्यायची आणि आत्ता काढलेल्या कंसाला छेदणारा चाप मारायचा, त्या दोघांचा छेदनबिंदू आणि बी जोडून वाढवायचे, हा कोन दुभाजक आहे। ओके, या ठिकाणी डी घेऊया आपण, त्यामुळं कोन ए बी डी, कोन ए बी डी एकरूप कोन डी बी सी, कोन ए बी डी आणि कोन डी बी सी दोन्ही कोन समान मापाचे होतात म्हणून या ठिकाणी किरण बी डी हा कोन ए बी सीचा दुभाजक आहे। ओके, म्हणून येथे किरण बी डी हा कोन ए बी सीचा दुभाजक आहे, समजलं। हिअर लाईन एल इज ए परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट ए बी, देअरफॉर लेंथ ए बी एम इज इक्वल टू लेंथ एम बी, लाईन एल परपेंडिक्युलर टू सेगमेंट ए बी, हिअर लाईन एल इज ए परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट पी क्यू, देअरफॉर लेंथ पी एन इज इक्वल टू लेंथ एन क्यू, अँड लाईन एल परपेंडिक्युलर सेगमेंट पी क्यू। हिअर रे बी डी इज ए अँगल ऑफ बायसेक्टर ऑफ अँगल ऑफ बायसेक्टर ऑफ अँगल ए बी सी, मेजर अँगल ए बी सी इज ए 105 degrees। ओके, रे बी डी इज द बायसेक्टर ऑफ अँगल ए बी सी, देअरफॉर अँगल ए बी डी कॉन्ग्रंट अँगल डी बी सी। ओके, अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करावा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांनाही सहकार्य करावं। धन्यवाद।